मी गावी आहे जरी समजा रेंज चा काही प्रॉब्लेम वगैरे झाला वाटला तर प्लीज तसं मध्ये कळवू शकता म्हणजे जेणेकरून कॅमेरा वगैरे बंद करता आला तर मग ते येईल चालेल आपण सुरू करूयात प्रार्थनेने ॐ अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमा, नमा विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्रीकृष्णा चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्त गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम। हरे 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 कृष्णा आजच्या गीतामृत मध्ये गीतामृत डेलीमध्ये सर्व मैत्रिणींचे आजचे स्वागत आज स्वागत आज आपण सोळावा श्लोक बघणार आहोत तर काल आपण पंधरावा श्लोक बघितला पवित्र लीला माताजींनी खूप छान विश्लेषण त्याच्यामध्ये काल केले होते तर कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की भगवंत काय सांगत आहे तिथे की माझी प्राप्ती केल्यावर भक्ती योगी महात्मेजन या दुःख पूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते जे भगवंतांचे भक्त भगवंत सांगत आहेत की ते या भगवंतांचे जे भक्त आहेत ते ह्या जगामध्ये परतून येत नाही आणि आजचा पण श्लोक जरा काहीसा असाच आहे तर आपण बघूया की आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत तर आजचा सोळावा श्लोक आहे कोणाकडे भगवद्गीता असेल तर तुम्ही अध्याय क्रमांक आठ पान नंबर तीनशे बारा आणि सोळावा श्लोक तुम्ही बघू शकता आम्हभुवन लोका पुनरावर्तीन अर्जुना माम मामुपेत्य मापेत्य तू कमतेय न विद्यते भाषांतर प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून लोकापासून ते खाल सर्वात खालच्या सर, ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात परंतु हे कौंतेया जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो आता कालच्या श्लोकामध्ये पण भगवंत काहीसा असेच सांगत आहेत आणि आजच्या श्लोकामध्ये पण भगवंत काय म्हणत आहेत कि याच्यामध्ये काय मुख्य काय दोन गोष्टी सांगत आहेत भगवंत की प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्म लोक अति सगळ्यात सर्वोच्च सर्वोच्च नाही म्हणू शकत पण अतिउच्च ब्रह्मलोक तर ते खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक ही दुःखाची स्थाने आहेत आणि या लोकांच्या वारंवार याच्यावर जन्म मृत्यू होत असतो आणि भगवंत इथे म्हणत आहेत की जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला <coughs> परत कधीच पुनर्जन्म प्राप्त पुनर्जन्म होत नसतो त्याचा तर आता याच्यामध्ये आज बघूया आपण की भगवंत काय सांगत आहे थोडक्यात प्रयत्न करूया जाणून घेण्याचा हम्म तर आता हे जे ब्रह्म लोक जो आहे जो आहे सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रह्मांडाची निर्मिती कुठून झालेली आहे सगळी हे सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांपासून झालेली आहे म्हणून इथे काय म्हटलेलं आहे ब्रह्म लोक हा अतिउच्च ब्रह्मलोक आहे आणि या ब्रह्मलोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की या ब्रह्म लोकांपासून म्हणजे भगवंत इथे काय सांगत आहेत की आपल्याला असं वाटतं की ब्रह्मदेव हे सर्वोच्च आहेत कारण ब्रह्मदेवांनी सगळ्याची निर्मिती केलेली आहे परंतु ब्रह्म स्तरापर्यंत म्हणजे ब्रह्म लोकापर्यंत जरी आपण गेलो तरी आपल्याला तिथूनही खाली पतन भाव होतं आपलं आपल्या कर्मानुसार आपल्याला परत काही देह स्वीकारावे लागतात म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की ब्रह्मच्छ ब्रह्म, ब्रह्म लोकापर्यंत आपण गेलो म्हणजे आता आपल्याला तिथं दुःख प्राप्ती काहीच नाही कर्मानुसार जन्म हा आपल्याला प्रत्येकाला तिथे तिथे घ्यावा लागतो तर मग आता हे लोक म्हणजे काय आता ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेवांचं स्थान तर इथे ना दोन प्रकारचे लोक पोहोचतात तिथे ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्म एक असतात भक्ती आणि एक असतात मुक्तीचे स्तर असे दोन स्तर असतात तर मुक्ती म्हणजे काय हम्म की भक्ती म्हणजे काय असं असतं की त्यांना भगवंतांच्या प्रतीची मुक्तीची जी कामना करतात ते तिथपर्यंत जातात आणि काही असे असतात म्हणजे त्यांना भौतिक गोष्टींची इच्छा असते मुक्ती म्हणजे कामनाच कामना का आहे ती शुद्ध भक्तियोग आपण म्हणू शकत नाही तर हे मुक्तीची कामना करण्या करणारे भक्त जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचतात आणि दुसरे जे असतात ते कोण असतात भक्त असतात ते डायरेक्टली भक्त नसतात परंतु त्यांना माहीत असतं की आता आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचायचं परंतु त्यांची अपेक्षा असती इच्छा असते की त्यांना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायची इच्छा असते की सुख सुख उपभोग सुख उपभोग म्हणू शकत नाही आपण परंतु त्यांना उत्सुकता असते तिथे जाण्याची मग आता ते असे ब्रह्म लोकांपर्यंत जातात आणि त्यांना भगवंतांची प्राप्ती ही करायची असती परंतु त्यांना डायरेक्टली भगवंतांपर्यंत जायचं नसतं म्हणजे भक्तीची कामना करणार आहे परंतु स्टेप बाय स्टेप जाणार आहे जेव्हा ह्या ब्रह्मांडाचा विलय विनाश होतो पूर्ण ब्रह्मांडाचा लय होतो त्यावेळेस असे जे कामना करणारे भक्त असतात ते ब्रह्मदेवांबरोबर स्तरावर जातात परंतु जे मुक्तीची कामना करणारे असतात त्यांना तिथे परत खाली परतून यावं लागतं कारण प्रत्येक वेळेसच आपल्याला शुद्ध भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला शाश्वत स्थान प्राप्त होत नाही म्हणून आपण हे बघू शकतो की ब्रह्मलोकापर्यंत लोकापर्यंत जरी आपण गेलो तर ब्रह्मलोकापर्यंत लोकापर्यंत पण हे दोन प्रकारचे लोक तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यातले काही जे भक्तीची कामना करणारे असतात ते त्या प्रलयानंतर ब्रह्मदेव हे शुद्ध जीव असतात त्यामुळे ते, ते ब्रह्मदेव जे काही असे तिथे जे शुद्ध जीव असतात किंवा प्रामाणिकपणे त्यांना भगवंतांपर्यंत पोहोचायचं असतं ते वरच्या स्तरावर जातात आणि जे मुक्तीची कामना करणारे असतात त्यांना त्यांच्या कर्मानुसार प्रत्येक परत ती गोष्ट प्राप्त होते म्हणजे जे जे कर्मानुसार रिॲक्शन प्रतिक्रिया काय असेल तिथे ते, ते जातात तर आता श्रील प्रभुपात तात्पर्यामध्ये काय सांगत आहेत आपल्याला एका भगवद्तेच्या कुठला तरी एक श्लोक आहे बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपातांचे तात्पर्य येतात तर स्त्रीप्रभुपात सांगतात की ऍक्च्युली आपण ना मुक्तीची ही कामना करायलाच नको आहे आपण नेहमी भक्तीची कामना केली पाहिजे की मुक्तीची कामना हे आयुष्य इतकं म्हणजे किती ह्याच्यातून आपल्याला मिळालेलं असतं आणि त्याच्यातून जर आपण मुक्तीची कामना करत बसतो तर आपण परत जन्म जन्मांतराच्या फेऱ्यामध्ये अडकू शकतो म्हणून आपण काय केली पाहिजे शुद्ध भक्तीची कामना केली पाहिजे भले ते प्राप्त होऊ अगर न हो परंतु आपण कामना मात्र त्याची केली पाहिजे आणि पंकजागरी प्रभू म्हणून आपल्याला सगळ्यांना माहित आहेत मायापूरचे मायापूर मध्ये असणारे ते ते सुद्धा एका ठिकाणी सांगतात की जन्म जन्मांतरी न? की आपण याचीच कामना केली पाहिजे भले आपली पात्रता नसेल आता परंतु आपण त्याची इच्छा न? केली पाहिजे कि जन्म जन्मांतरी मला भक्ती प्राप्त होऊ दे आता ब ब्रम्हदेव ब्रह्मलोक म्हणजे सर्वात आपल्याला जे वैष्णव आहेत किंवा जे शास्त्र जाणतात त्यांना माहित आहे की ब्रह्म लोकाच्या वरती पण खूप काही प्लॅनेट आहे वैकुंठ आहे कैलास लोक आहे बरेच काही 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 प्लॅनेट आहेत मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की ब्रह्मदेव जे आहेत सगळ्यांना माहिती आहे की हिरण्य शकूचं उदाहरण की कि हिरण्यक मृत्यू नको होता कुठला त्याला त्याला कुठलाच म्हणजे त्याला मृत्यू हा नकोच होता त्याला काय कसं पाहिजे होतं की त्याला अमर व्हायचं होतं परंतु स्वतः बघू ब्रह्मदेव काय म्हणाले की मी स्वतःच अमर नाहीये तर मी तुला कसे काय त्याचे वरदान देऊ शकतो म्हणून त्यांनी ते रात्र नको दिवसा नको घरात नको आत नको बाहेर नको आकाशात नको जमिनीवर नको प्राणी नको मनुष्य नको असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक प्रकारे त्यांनी अमर होण्याचा प्रयत्न केला त्या वरदानातून परंतु तरीही त्याला त्याची प्राप्ती होऊ शकली नाही म्हणजे याचा अर्थ काय की सर्व देवी देवतांमध्ये ब्रह्मदेव सर्वश्रेष्ठ आहेत तर ते ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला ते वरदान देऊ शकत नाहीत आणि त्या ब्रह्मदेव ब्रह्मलोकापर्यंत जरी आपण गेलो तरी आपलं तिथून पतन होऊ शकतं म्हणून हे हा श्लोक काय आहे आ ब्रह्म भुवन लोका म्हणजे भुवन म्हणजे काय भुवन आपण म्हणतो ना भुवनात ब्रम्ह लोकात आपल्यामध्ये दिलेलं आहे आ ब्रह्म भुवनात म्हणजे ब्रह्म भुवन म्हणजे काय घर आपण म्हणतो ना घराला दुसरा एक शब्द आहे घर भुवन तसं ते ब्रह्मदेवांचं घर आहे परंतु ते सुद्धा आपल्याला तिथे शाश्वत नाही म्हणून आपण प्रभूपात नेहमी सांगतात की आपण नेहमी भक्तीची कामना केली पाहिजे भले आपल्याला प्राप्त नको होऊ देत परंतु आपण इच्छा जशा करतो तसा भगवंत प्रतिसाद देतात म्हणून या श्लोकामध्ये स्पेसिफिकली भगवंत सांगत आहेत की इथपर्यंत पोहोचणारी व्यक्ती सुद्धा तिथून परत खाली येते आणि वारंवार जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये अडकते म्हणून ब्रह्म लोक हा काय आहे हायेस्ट प्लॅनेट आहे म्हणजे चौदा लोक आहेत आणि त्याच्यामध्ये चौदा लोकांमध्ये हा सगळ्यात हायेस्ट प्लॅनेट आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण बघितलं की दोन प्रकारचे लोक इथे येतात की एक क्रममुक्ती म्हणतात मग अशी मी म्हटलं ना भक्त म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणू शकतो आपण क्रम क्रममुक्ती म्हणजे हळूहळू क्रमाक्रमाने ते वरच्या स्तरापर्यंत जातात परंतु ते खाली येत नाही ये एवढं मात्र खरे कसं असतं जिथे जिथे प्रत्येक प्लॅनेट मध्ये सुख उपभोग फिलिटी असती जसं आपल्या पृथ्वीवर बघितलं आणि स्वर्गामध्ये बघितलं हजारो पटीने तिथे इंद्रिय तृप्ती होते म्हणजे त्याची फॅसिलिटी जी असते ती खूप हजारो पटीने श्रेष्ठ असते म्हणून इथे त्यांना त्या फॅसिलिटीचा उपभोग घ्यायचा असतो इंद्रिय उपभोग आणि दुसरे जे असतात क्रम क्रममुक्ती म्हणजे हळूहळू हळूहळू क्रमाक्रमाने ते वरच्या स्तरापर्यंत पोहोचतात म्हणजे त्यांना इच्छा नसती परंतु त्यांना उत्सुकता मात्र असती की चला वेगवेगळ्या वेग, प्लॅनेट मध्ये मला महर लोकामध्ये जायचे ब्रह्म लोकामध्ये जायचे मग नंतर म्हणजे असे स्टेप बाय स्टेप ते जातात म्हणून जेव्हा ह्या सगळ्याचा प्रलय होतो तेव्हा ते, ते क्रमभुक्ती प्राप्त करणारे जे भक्त असतात ते मात्र खाली येत नाहीत आणि दुसरे जे इंद्रिय भोगांमध्ये ज्यांना पाहिजे असतं तर त्यांचं पतन तिथून होत मग आता हे ब्रह्मदेव जे आहेत त्या ब्रह्मदेवांचं आयुष्य किती असतं आपल्याला सगळ्यांना माहित आहे उद्याच्या श्लोकामध्ये डिटेल्स आहे की ब्रह्मदेवाचं म्हणजे भगवंत किती सुंदर श्लोका इथे सांगत आहेत आपल्याला आपल्याला असं ऐकताना असं वाटतं की अरे हे सगळे सेम श्लोक आहेत सारखंच सारखंच भगवंत आपल्याला तेच देत आहेत परंतु आता इथे बघा ना कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की माझी प्राप्ती केल्या केल्यावर भक्ती योगी महात्मजन या दुःख पूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत आणि इथे भगवंत काय सांगत आहेत की ब्रह्म अत्युच्च ब्रह्म लोकांपासून तर खारच्या लोकांपर्यंत सर्व दुःखाची स्थाने आहेत भगवंत आपल्याला जाणीव करून देतात एखाद्याला वाटेल नाही आम्ही ब्रह्मस्तरापर्यंत गेलो ब्रह्मदेवांपर्यंत गेलो म्हणजे आम्हालाही त्याची प्राप्ती झाली तर नाही भगवंत इथे बरोबर आपल्याला जागेवर आणत आहेत की इथे त्याची प्राप्ती होऊ शकत नाही मग आता हे ब्रह्मदेवाचं स्थान काय हे जेव्हा आपल्याला अजून अधोरेखित होईल तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होईल की अरे हे ब्रह्मदेव कोण आहेत ब्रह्मदेव होणं पण सोपी गोष्ट नाहीये ब्रह्मदेव म्हणजे शंभर जीवन शंभर आयुष्य आपल्याला अशी पूर्ण आपली जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्य पूर्तीमध्ये आपण एक नाही अर्धा टक्का सुद्धा चुकलो नाही पाहिजे शंभर टक्के आपली ती कर्तव्यपूर्ती जेव्हा आपण शंभर जन्मांमध्ये करू शंभर आयुष्यांमध्ये करू तेव्हा ब्रह्मदेवाची प्राप्ती आपल्याला होते ब्रह्मदेवाचा स्तर आपल्यालाही प्राप्ती होतो म्हणजे ब्रह्मदेवचं पद प्राप्त करण्यासाठी भक्तीची जरूरत नाहीये आपल्याला भक्तीची गरज नाहीये तर त्याच्यासाठी काय आहे तर आपल्याला अशा प्रकारचं कर्म केलं तर ब्रह्मदेवाची प्राप्ती आपल्यालाही होऊ शकते ब्रह्मदेव म्हणजे खूप मोठी ही आहे की त्याला भक्ती मार्गाने प्राप्त करण्याची गोष्ट नाहीये ही तर हे शंभर जीवन जे आहेत आपले ते आपण पूर्ण हंड्रेड पर्सेंट आपली कर्तव्यपूर्ती केली पाहिजे आता हंड्रेड पर्सेंट म्हणजे काय हो की आता आपण या जन्मामध्ये बघतो आता आपण सगळ्या कुणी हाऊस वाईफ असतील कुणी गृहिणी असतील प्रत्येक जण वेगवेगळे रोल करतोय असं काही आहे का आईच्या भूमिकेत पण शंभर टक्के मुलीच्या भूमिकेत पण शंभर टक्के कर्तव्य केलेत सुनीच्या भूमिकेत पण शंभर टक्के कर्तव्य केलेत असं कधी होईल का, का, हो का आपण कुठे ना कुठे आपल्या कर्तव्यामध्ये कमी पडतो चुकतो भले काही का होईल आणि अशी शंभर आयुष्य म्हणजे नॉट अ जॉक म्हणजे किती मोठी हे आणि त्या व्यक्तीला ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं तर मग अशा ब्रह्मदेवाच्या स्तरापर्यंत जाऊन सुद्धा आपण खाली येऊ शकतो म्हणजे हे ब्रह्मदेवाचं पद प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला भक्तीची गरज नाहीये तर कुठलेही म्हणजे पुण्य करणारी व्यक्ती पुण्य करणारी सॉरी म्हणजे शंभर टक्के कर्तव्य त्याची पूर्ण करणारी व्यक्ती ती ब्रह्मदेवाचं पद प्राप्त करू शकते म्हणून हे काय आहे की ते भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की आपल्याला वाटतं मी मागा शिक म्हंटलं ना हा पण श्लोक सारखाच आहे तो पण आहे असं ऐकल्यानंतर वाटतं परंतु नाही आपल्याला ना भगवंत काय करत आहे तिथं आपली जी कक्ष आहे ना आपल्याला वारंवार वारंवार ठोकून 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 सांगत आहेत कुठलीही गोष्ट वारंवार ऐकावी लागते आपल्याला साधा मुलांना का होईना आपल्या कुठल्याही गोष्टी घरामध्ये असेल आपल्याला असेल कुणी एखादी गोष्ट सारखी सारखी सांगितली तर काय होतं ती सारखी सारखी ऐकून 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 तशी आपली मानसिकता बनते म्हणून भगवंत ही भोग घेण्याची इच्छा जी आहे ना ती आपली कधीच समाप्त होत नाही ती कण सातत्याने एक एक इंद्रिय भोग झाला की दुसऱ्याच्या अपेक्षा निर्माण होते दुसऱ्या का चुटी का कार आहे छोटी कार असते की मोठी कार घ्यावी वाटती मोठी कार घेतली की त्याच्यापेक्षा भारीतली कार घ्यावी वाटती वन बीएचके असेल तर टू बीएचके वाटतोय बंगला वाटतोय म्हणजे ह्या ज्या अनंत इच्छा, इच्छा आहेत ना आपल्या ह्या इच्छा आपल्या नेहमी अतृप्त राहतात आणि याच्यामध्ये काय होतंय आपली भोग घेण्याची इच्छा कधीही तृप्त होत नाही आणि अशा ह्याच्यामध्ये आपण राहत आहोत आणि मग या ठिकाणी जर आपल्याला ठोकून ठोकून एखादी गोष्ट जर सांगितली नाही तर ती एवढी सहज आहे का की ऐकली आणि आपण लगेच तिसरी कारली आपल्याला सारखं 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 ते जेव्हा ऐकतो तेव्हा काय होतो आपल्याला त्याच्यावर विश्वास निर्माण होतो एक तर आपण राहत आहोत कलियुगामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला नेहमी शंका आहे सगळ्या गोष्टींची त्या कलियुगामध्ये भगवंत आहेत की नाही इथूनच शंका आहे सगळ्या गोष्टींची म्हणून आपल्याला हे भगवंत वारंवार ह्या श्लोकांमध्ये सारखं फिरून 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 आपल्याला त्या ठिकाणी आणत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की स्थिरता नाहीये आपल्या जीवनामध्ये बघा ना आपल्याला किती गोष्टींचं मी मग म्हंटल की आपल्याला एक इच्छा झाली की दुसरी दुसरी झाली की असं कधी होतं का हो आता की आता झालं ठीक आहे माझ्या गरजा किमान भागल्यात आता मला खूप झालं हे माझं जे आयुष्य चाललंय त्याप्रमाणे मला म्हणजे माझ्या जीवनावश्यक गरजा माझ्या प्राप्त पूर्ण होत आहेत आणि आता मी स्थिर होणार आहे आणि माझ्या भक्तीमध्ये मी फोकस करणार आहे असं कधी होतं का कधीच होत नाही कारण आपल्याला स्थिरता या कलियुगाचं लक्षणच आहे की ते स्थिरता नाही आणि ह्या युगाचा जगाचा धर्म हे आहे गुणधर्म आहे की परिवर्तन इथे काय होत आहे वारंवार परिवर्तन होत आहे कुठली स्थिरता इथे नाहीये आणि मग अशा ठिकाणी आपण अशा गोष्टींची अपेक्षा करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं प्रयत्न करतोय की सुखी व्हायचा आहे मला हम्म मला ह्या जगामध्ये आनंद उपभोगायचा आहे जिथे ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकापर्यंत जाऊन सुद्धा ती गोष्ट मिळत नाही ती ते काय मिळणार आहे आपल्याला म्हणून हे आपण जाणून घेतलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला के पाहिजे कुठलीही स्थिरता नाहीये आणि स्थिरता नसल्यामुळे आपल्याला आप स्थिर राहण्यासाठी आणि आपल्याला आप त्या गोष्टीवर फोकस करण्यासाठी भगवंत वारंवार वारंवार या श्लोकांमध्ये आपल्याला फिरून 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 त्या ठिकाणी आणत आहेत तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की भगवंत का आपल्याला या गोष्टी वारंवार सांगत आहेत की आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ब्रम्ह ब्रह्मलोक आहे तुम्ही इमॅजिन करा लग, की एखादं घर आहे आणि त्या घराला जर अचानक आग लागली किंवा आग लागली तर आपण एका क्षणात बाहेर निघून येऊ की नाही तिथे वाट बघू का की नाही ती विजेल किंवा काय आपण जीवाच्या आकांताशी बाहेर पडू मग विचार करा इमॅजिन करा की हे सगळं प्रलय जेव्हा होतो तेव्हा ब्रह्मलोक पण त्याच्यामध्ये राहत नाही आणि मग विचार करा की ज्या ठिकाणी जे जर एखादी एखादं घर त्या घरामध्ये आपल्याला आग लागली तर पटकन बाहेर पडावं लागतं म्हणजे ते गहर ज्याचा प्रलय होतो ज्याचा नाश विनाश होतो मग त्या ठिकाणी आपण कसं काय राहू शकतो आणि त्या ठिकाणी आपण कितीही कर्म केले कितीही काही केलं तरी आपण परत खाली येणारच आहोत म्हणून कुठलीही गोष्ट म्हणजे इथे काय आहे स्थिरता नाहीये पृथ्वीवरच नाही तर कुठल्याच प्लॅनेटवर आपल्याला स्थिरता नाहीये एखादी गोष्ट आहे की उदाहरणार्थ हम्म आपल्याला हे का सांगितलं जातं की नियमित रूपाने म्हणजे त्या गीतेतले जे श्लोक आहे ते वारंवार का सांगितलं कारण आपल्याला ते नियमित रूपाने ते श्रवण करायचं आहे वारंवार वारंवार जेव्हा आपण श्रवण करतो म्हणजे गीता नियमितपणे वाचायची आहे अध्ययन करायचं आहे भागवतम काय सांगत आहे हे नियमित रूपाने करायचं आहे कुठलीही गोष्ट तुम्ही इमेजिन करा की नियमित रूपाने केली की त्याचा इफेक्ट होतो की नाही मुलं जसं आता मुलांना आपण काय म्हणतो की रोज काय म्हणतो त्याला आपण रेग्युलरली बैठक पाहिजे त्यांच्या अभ्यासाची जेव्हा रेग्युलरली ती गोष्ट मुलं वारंवार वारंवार करतात तेव्हा किती त्याचा रिझल्ट चांगला येतो तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुद्धा ही गोष्ट लागू आहे की जेव्हा आपण नियमित रूपाने ठोकून ठोकून आपल्या कानामध्ये कुणीतरी भरत राहील श्रवणम श्रवणम हा श्लोक आज ऐकलाय उद्या परत ऐकायचंय परत ऐकायचंय असं कधी होतं की की हरिनाम हे आपण शास्त्रांनी भक्तांकडून शास्त्रांमधून सगळीकडून ऐकत आलो हरिनाम श्रेष्ठ आहे कुणी असं होतं का हो की पहिल्यांदा हरिनाम ऐकलं असं ऐकलं की हरिनाम किती श्रेष्ठ आहे हरिनामानी आपल्या अनंत जन्माची पातक नाहीशी होतात आणि मग लगेच आपण माळ घेतो हरिनाम करायला सुरुवात होती असं कधी होतं का आता आपण पण बऱ्याच जणी मैत्रिणी इस्कॉन मध्ये आहेत त्या पण स्वतःचे अनुभव सांगू शकतात मी पण माझ मी पण त्याच्यातूनच गेलेली आहे म्हणजे आपल्याला काय झाले कोणीतरी वारंवार ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कुणीतरी बोटाला धरून आपल्याला त्या मार्गाला तिथे धरून आपण पळून जात असतो तरी आपल्याला पकडून आणलेलं आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी ती गोष्ट प्रा प्रयत्न करत आहोत आता करण्याचा म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत या जीवांना तेच रिपीट रिपीट ती गोष्ट सांगत आहे आणि स्मरणाने काय होत की स्मरणाने आपल्याला ती गोष्ट सहजरित्या प्राप्त होते स्मरण जर केलं पण ते स्मरण करण्यासाठी कशाची गरज असते तर त्याच्या अभ्यासाची गरज असते अभ्यास केला तर स्मरण होईल अभ्यास नाही केला तर स्मरण होणार नाही म्हणून आपल्याला रोज भगवत गीता ऐकली पाहिजे रोज गीतेचं वाचन केलं पाहिजे रोज ते श्लोक भगवंत का सांग आपल्या मुलांना जर एखादी आपण अभ्यास घेत असेल तर एखादी गोष्ट समजत नसेल किंवा ऐकली तरी समजतं तेवढ्या पुरतं पण परत ते विसरून जातात आपण रिपीट 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 सांगत असतो अरे असं करायचं अरे ही स्टेप तशी घ्यायची मग हेच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला लागू ला आहे म्हणून हे आपण प्रामाणिकपणे स्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे रोजचा अभ्यास करणं गरजेचं आहे अभ्यास म्हणजे मुलांचा अभ्यास नव्हे पण परंतु आपण प्रामाणिकपणे भगवद्गीता जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा मग आपल्याला त्या गोष्टींच स्मरण होईल आता ह्या जगामध्ये असं काय आहे का की आता जगामध्ये ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला दुःखही येतात आता असं आपल्याला एखाद्याला बऱ्याच जणांना वाटत कि भक्तीचं पालन केलं किंवा भगवद्गीतेचं आचरण करण्याचा प्रयत्न केला मग आमच्या जीवनामधले आमचं सगळी संकट दूर होतील आमचे सगळं कर्म जळून जातील नक्कीच आपले अनर्थ जे आहेत ते नक्कीच जळ दूर, दूर होतात जळून परंतु दुःख या जगामध्ये आपण आहोत तर आपण अशी अपेक्षा करू शकतो की ह्या जगामध्ये आता चला आम्ही ह्याचं पालन केलं म्हणजे आम्हाला दुःख येणार नाही असे नाहीये आपल्या कर्मानुसार आपल्याला काही गोष्टींची प्रतिक्रिया मिळणार आहे परंतु भगवंत त्याची जबाबदारी स्वीकारतात आणि जे काही आहे असं काही आहे का ओ गीता बऱ्याच जणांचा असा पण एक समज असतो की अरे ह्या गोष्टींचं पालन म्हणा आम्हाला आमची कर्तव्य आम्हाला वेळ कुठं आहे आम्हाला हे करायचंय ते असं बऱ्याच जणींचं असतं जे करतात खरे तर त्यांना सुद्धा वेळ कमी आहे प्रत्येकामध्ये आता सध्या ह्या युगामध्ये कलियुगामध्ये आपण बघू शकतो की सगळ्या गोष्टी इझिली मिळतील पण वेळ मिळत नाही आता आमच्या ह्या सगळ्या मैत्रिणी गीता अमृतचे जे क्लासेस देतात खरं पाहायला गेलं तर सगळ्या जणी बिझी आहेत तुम्ही ऐकणाऱ्या पण व्यस्त आहात ऐकून टाक परंतु त्याच्यातून पण सगळ्या जणी वेळ काढत आहेत आणि प्रयत्न करत आहेत म्हणजे काय आहे की आपल्या आपल्याला हे शरीर चालवण्यासाठी आपले कर्तव्य आहेत संसारिक जे काय आहे ते आपल्याला करायचे आहेत असं नाही की ते कर्तव्य आपण सोडून देणार आहोत ते आपल्याला नित्य नियमाने करायचे आहेत परंतु त्या कर्तव्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला काय करायचं फोकस राहायचे असं नाही की आपण आंतरिक जी चेतना आहे ती आपली ठरवू द्यायची नाही आपले बाह्य कर्तव्य जे आहे ते आपण प्रामाणिकपणे करायचे आहेत जे, आए, जे करता करता का प्रत्येक जण कुणी आई आहे आपण सगळ्यांची कुणाची तरी बहीण आहोत सुन असं थोडंसे की आपण उलट ते आपली कर्तव्य जेव्हा श्रीमद भगवती जाणून घेतो तेव्हा आपली कर्तव्य आपण अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो फक्त ह्याच्यामध्ये काय आहे की हे कर्तव्य करताना आपल्या दैनंदिन क्रिया करताना आपण काय राहिलं पाहिजे एकदम फोकस राहिलं पाहिजे आपल्या इथे यावर आपल्याला आंतरिक दृष्ट्या दृष्ट्या आपली चेतना काय आहे की आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची आहे जसं आता बरेच जण अमेरिकेमध्ये जायचं म्हणतात किती जण आता जे मुलं जे मुलं असतील किंवा कुणी असेल जे अमेरिकेमध्ये गेलेले नाहीयेत परंतु तरी त्यांना जायचं आहे म्हणजे असं आहे का की ते अमेरिकेत गेलेले नाहीत त्यांनी अमेरिका बघितलेली नाहीये आणि तरी पण त्यांचा विश्वास त्यांना विश्वास आहे ना त्यांनी बघितलेली नाही पण त्यांना माहित आहे, आहे। अमेरिका <laughs> ते हा देश आहे आणि त्या ठिकाणी मला जायचं आहे मग त्यांनी बघितलेली आहे का डायरेक्ट जे कोणी जातात येतात ते सांगतात तिथे काय फॅसिलिटी आहे तिथे काय आहे तिथे कसा भोग घेतला जातो किती इंद्रिय तृप्ती आहे हे सगळं ऐकून काय होतं की त्यांना अमेरिकेला जायची इच्छा निर्माण होते मग ते त्यांनी अमेरिका हा देश डायरेक्टली बघितलेला नाही पहिल्यांदी कोणी जातो त्याच्या ज्याची इच्छा निर्माण होते त्यांनी डायरेक्टली बघितलेलं असतं का नाही मग अगदी तसंच आपण या जगामध्ये आहोत परंतु भगवंत या जगामध्ये आहेत आणि भगवंत नाहीत असं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते एखाद्या ते कसं म्हणतो की आपण जसं ती व्यक्ती आहे एखाद कुणी ज्याला अमेरिकेला जायचंय त्याचा कसा अविश्वास निर्माण होतो का नाही त्याला माहितीये अमेरिका हा एक देश आहे तो जगाच्या नकाशावर आहे खूप लोक जातात येतात तिथे काय काय गोष्टी आहेत आणि मलाही तिथे जायचं आहे त्याची विश्व त्याचा विश्वास आहे मग तसं आपल्याला श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवंतांची वाणी आहे एवढे सगळे आपले आचार्य होऊन गेलेले आहेत वैष्णव होऊन गेलेले आहेत ते जर आपल्याला सांगतायत की भगवंत आहेत भगवंत आहेत तर त्या मुलासारखा आपण सुद्धा विश्वास आपला पाहिजे आणि जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपण त्या ते ठिकाणी फोकस होतो आणि हा विश्वास आपला दृढ होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे वारंवार त्याचं स्मरण केलं पाहिजे की मग अशी म्हटल्याप्रमाणे मी दोन प्रकारचे लोक जे भगवंतामध्ये ब्रह्म लोकांपर्यंत जातात जे जेव्हा प्रलय होतो तेव्हा ते ब्रह्मदेवांपर्यंत वरच्या प्लॅनेट वर जातात <coughs> आणि दुसरे जे असतात त्यांचं परत काय होत पतन होत मुक्तीची इच्छा करणारे <coughs> तर भागवतम मध्ये ना बृहद भागवतम सगळ्यांना माहित असेल की बृहद भागवतम मध्ये गोप कुमाराची स्टोरी येते हम्म आता हे जे भागवत भागवतम हे गोप गोप कुमार आहेत जे गोप आहेत ते कुठे जातात ते स्टेप बाय स्टेप बघत राहत असतात ना की कुठल्या प्लॅनेट वर चांगला आनंद आहे कुठल्या प्लॅनेट वर हे म्हणजे ते सारख एक एक प्लॅनेट वर चाललेले असतात आणि जेव्हा ते ह्याच्यावर येतात विष्णू लोकांमध्ये येतात आता विष्णू लोकांमध्ये आल्यानंतर ते काय करतात तिथं गोपाल 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 म्हणायला लागतात कारण ते काय आहेत सख्य रसामध्ये आहेत भगवंतांच्या आणि जिथे ते गोपाल गोपाल म्हणतात हम्म आणि गोपाल म्हणल्यानंतर विष्णू लोकामध्ये काय आहे विष्णू लोकामध्ये गोपाल आहे साख्य तिथे रस माधुरी रस हे रस नाही आहेत तिथे रस तिथे कोण आहेत विष्णू आहेत ना तिथे तर म्हणतात म्हणता तिथे गोपाल विपाल कोणी नाहीये आणि मग नंतर तिथे त्यांना नारद मुनी येतात आणि नारद मुनी सांगतात ते की हे विष्णू लोक आहे आणि मग ते त्यांना वृंदावनामध्ये घेऊन जातात मग भाऊ मृंदावनावरून ते गोलोक वृंदावनामध्ये जातात म्हणजे इथे काय करतायत की नारद मुनी ही गोष्ट त्यांना समजावून सांगतायत म्हणजे गो आणि अजून एक स्टोरी येते की <coughs> ह्या गोप कुमारांचे एक ब्राह्मण शिष्य असतात आणि त्यांना ना त्यांनी जो गोप कुमार जो जप करायचे हरिनाम घ्यायचे जो मंत्र होता त्यांचा ते त्यांच्या शिष्यांना देतात परंतु ते काय होतं की त्यांचे जे शिष्य असतात तो महामंत्र जप करत असतात परंतु त्यांना त्याची तशी अनुभूती प्राप्त होत नसते जशी गोप कुमाराला होती मग ते शिष्य त्यांच्याकडे येतात ते म्हणतात की मला त्यातला आनंद प्राप्त होत नाही आणि मग ते त्यांच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवतात आणि त्यांचे आशीर्वाद देतात आणि त्या क्षणाला त्याची त्याची त्यांना ते ते अनुभूती व्हायला सुरुवात होते <laughs> म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की असे शुद्ध भक्त प्रामाणिक भक्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तर त्या भक्तांमध्ये ती शक्ती असते ते देण्यासाठी जसं नारद मुनी गोपकुमाराला ती शक्ती दिली आणि गोपकुमारांनी त्यांच्या शिष्यांना ती शक्ती दिली म्हणजे ही आहे परंपरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे विशुद्ध भक्त जे असतात त्यांच्या प्रार्थना त्यांचे ब्लेसिंग आपल्याला त्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतात तर मग आपण बघतो की तसेच आपले कोण आहेत आपले स्त्रील प्रभुपाद आहेत ते नित्यानंद प्रभूंचे सेनापती आहेत आणि हे पतित पावन आहेत की जसं उपदेश अमृत मध्ये तो श्लोक आहे ना प्रभूपात पण म्हणतात की ज्याचं ज्यांचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण आहे जे गोस्वामी आहेत ते पूर्ण जगतामध्ये स्वतःचे शिष्य करण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांनी केलं पाहिजे रुग्ण गोस्वामींचा पण हा श्लोक आहे हम्म तर मग इथे श्रील प्रभूपात पण तेच सांगतात आणि स्वतः स्त्री प्रूपात ते जीवन जगलेत तसे श्रील प्रभूपात पण सांगतात की जे आपल्याकडे आहे ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझ्याकडे काय आहे आज मला कुठेतरी कृष्ण नाम मिळतंय हरिनाम मिळतंय काहीतरी भगवतगीतेच ज्ञान मिळतंय तर ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर आपण काय होऊ शकतो की आपण स्वार्थी बनवू शकतो हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान प्रत्येक जीवापर्यंत भले ते आपल्याकडून नको पोहोचू दे परंतु आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे केलेले जे प्रयत्न आहेत भक्तीची भक्ती, भक्ती मार्ग म्हणजे भक्ती जीवन भक्तिमय जीवनाचं यश आणि अपयशामध्ये गणना होत नाही तर आपल्या प्रयत्नांवर ती कृपा अवलंबून असते आपल्याला किती सक्सेस मिळालं किंवा एखादी सेवा आहे आपण ती करतोय भले ती आपल्याला एवढं सक्सेस नाही मिळालं यश नाही मिळालं त्याच्यामध्ये परंतु आपले जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न बघून भगवंत आपल्याला ती कृपा देतात जसं की आता या गीता अमृतमध्ये आमच्या सगळ्या मताची खूप प्रयत्न करतात खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याचा पण जरी त्याच किती त्याला यश येते न येत आहे त्याचा हे भाग नाही पण तो प्रयत्न करण्यामध्ये जो आनंद आपल्याला मिळतो ना ती खरी भगवंतांची कृपा आहे म्हणून हे किती मोठं कार्य म्हणजे कार्य म्हणू शकत नाही ह्याला आपण किती <coughs> <coughs> सॉरी हा किती मोठा उपकार आहे एखाद्याची फ्लाईट चांगली सुपरफास्ट नरकाच्या दिशेने चालली असेल परंतु कुठेतरी वैष्णवांच्या कृपेने ती फ्लाईट रिटर्न येऊ शकते म्हणजे ही खूप मोठी कृपा आहे की त्यामुळे आपल्याला जे मिळतंय ते आपण नेहमी इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांना जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते म्हणजे हा काय आहे प्रचार हा एक यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाने त्याची त्याची त्याच्या कुवतीप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्याची किती कॅपॅसिटी त्याप्रमाणे त्या यज्ञामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आपल्याला श्रील प्रौपादांच्या कृपेने आज ही कृपा मिळालेली आहे आणि श्रील प्रौपादही आपल्याला हेच सांगतायत आपले वैष्णवही हेच सांगतायत आपले गुरु महाराजही हेच आपल्याला सांगत आहेत म्हणून प्रत्येक व्यक्ती हे पण आता समजा आपण मूळ श्लोकावर येऊया की प्रत्येक व्यक्ती हे पण महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्ती ब्रह्माची प्राप्ती करू शकते का जी पुण्यवान आहे तर नाही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्लॅनेटवर जातो कुणी स्वर्ग लोकांमध्ये जातो कोणी महर लोकांमध्ये जातो कुणी वेगवेगळे वेगवेगळे लो हे आहेत चौदा हे आहेत मी मग म्हटल्याप्रमाणे ब्रह्मलोक स्वर्ग लोक महर लोक तपोलोक असे वेगवेगळे प्लॅनेट आहेत मग आता ह्याच्यामध्ये स्वर्ग काही स्वर्ग लोकांमध्ये जातात काही महर लोकांमध्ये जातात आणि काही काय येतात ब्रह्म लोकांमध्ये येतात मग ब्रह्म लोकांमध्ये पण काय आहे कि जे शुद्ध असतात किंवा ज्यांना पुढे जाण्याची इच्छा असते की नाही आम्हाला अजून पुढे जायचे तर ब्रह्म ब्रह्म ते ब्रह्मदेवांपासून ब्रह्मदेवांबरोबर जेव्हा याचा प्रलय होतो तेव्हा ते त्यांच्या बरोबर पुढे जातात आणि ज्यांना पुण्यकर्म कि ते पुण्यकर्माच्या जोरावर तिथपर्यंत गेलेले असतात परंतु बघा ना पुण्यकर्म पण कसे आहे ना पुण्य कर्म करून एवढं पुण्यकर्म करायला पण किती कष्ट लागतात तसं पाहायला गेलं तर ऍक्च्युली पुण्यकर्म करायचं दान धर्म करायचं हे करायचं ते करायचं आणि ते कर्म करून तिथपर्यंत पोहोचलो त्या ब्रह्म ब्रह्मलोकापर्यंत शेवटी तिथे काय आहे सगळं डिस्ट्रॉय काय आहे तिथे तिथून परत आपल्याला खाली यावं लागतंय मग भगवंतांची भक्ती करणं किती सहज सोपं सहजरित्या भगवंतांची भक्ती करू शकतो मग या दोन्हीमध्ये कोणतं डिफिकल्ट वाटतंय आपल्याला पुण्यकर्म हे जास्त अवघड आहे आणि एवढं कष्ट करून पण तिथपर्यंत गेलो की तिथून पण आपलं परत फॉल डाऊन आहे आणि भक्ती मार्ग हा किती सहज सोपा आहे हरिनाम घ्यायचा आहे छान नियमांचं पालन करायचं आहे भगवंताचं ग्रहण करायचं आहे अशी कुठली तपश्चर्या आपल्याला दिलेली आहे परंतु ते आपल्याला का अवघड वाटतं दोन माळ जप करायच्या म्हटलं तरी आपल्याला का डिफिकल्ट वाटतं कारण आपली जी चेतना आहे ना ती बाह्य दृष्टीने बाह्य भौतिक भौतिकाने पूर्ण दूषित झालेली आहे आणि ती दूषित झालेली असल्यामुळं आपल्याला ते अवघड जात आहे जसं आता त्या एखाद्या कारण आपण त्या त्या भौतिक जगामध्ये आपण वारून त्या गोष्टींमध्ये गुरफटले गेलेलो आहोत आणि आपली चेतना पूर्ण दूषित झाल्यामुळे ते आपल्याला माळ घ्यायला सुद्धा तेवढं वाटतं की अरे एक माळ करायची आता असं आपण किती टाइमपास करतो पण एक माळ करायची म्हटलं तरी आपल्याच्यानी होत नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आपली चेतना ही दूषित झालेली आहे उदाहरणार्थ आहे ते एखाद्या कॉल सेंटरमध्ये एखादी व्यक्ती काम करत असेल वारंवार वारंवार तेच हक्का स्वागत आहे आपका स्वागत आहे असं जेव्हा ते सुरुवात करते आणि ती आठ तास ती व्यक्ती ती कंटिन्यू तीच बोलते जेव्हा घरी आल्यानंतर आठ तासांनी सुद्धा तिला असं वाटतं की अरे मी हेच वाक्य बोलतोय तसंच आपण दोन तास जप करतो पण त्या दोन तासाच्या जपामध्ये पण आपले किती अहंकार आपल्याला आडवे येतात आपले अनर्थ असतात आणि किती आपल्याला त्या गोष्टीचं आपलं मन स्थिर होण्यासाठी सुद्धा आपल्याला किती प्रयत्न करावे लागतात परंतु त्या दोन तासाच्या जपाने सुद्धा आपल्याला भगवंतांची प्राप्ती करू शकतो आपण जर आपण प्रामाणिकपणे प्रय के, प्रयत्न केला तर म्हणून आपण बघू शकतो की श्रवण दशा दोन हे असतात श्रवण दशा आणि वर्णदशा वर्णदशा म्हणजे काय की जे <coughs> वारंवार वारंवार आपल्याला श्रवण करायचं आहे प, प, प सारखं कि मी मागाशी पण उदाहरणं दिली होते आणि आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट रिपीट रिपीट दोन तास आपण श्रवण केलं प्रामाणिकपणे प्रयत्न केला असं नाही की आपलं मन स्थिर होणार आहे कारण हा जहाच आपला संघर्ष आहे भक्तिमय जीवनातला पण आपण प्रयत्न करत राहिलो तर भगवंतांची कृपा नक्की नक्कीच प्राप्त होईल कारण ते वारंवार आणि सातत्याने करतोय आपण मग मी म्हटलं ना अभ्यास अभ्यास हा सगळीकडे गरजेचा आहे जसं की आता एखादी माझी एक मैत्रीण होती तर ती काही कारणांमुळे एक्सपायर झाली आता काही महिन्यांपूर्वी तर तिचे ना ती तिचे दोन मुलं होती छोटी छोटी आणि ती होती बीड जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला आणि तिचे मिस्टर होते पुण्यामध्ये आणि ती छोटं बाळ होतं आणि एक मोठा थोडा बऱ्यापैकी त्याला समज होती आणि ते कधीतरीच यायचे इकडे तर तिला ना ते आले की ती मुलं जातच नसे तिच्या म्हणजे त्या वडिलांकडे त्यांना वाटायचं कुणीतरी अनोळखी व्यक्ती आली आणि ती सारखी आली की, की सांगायची चार दिवस राहिले की हे तुझे पप्पा आहेत हे तुझे पप्पा आहेत त्या छोट्याला थोडं थोडं जे कळण्याचं तेवढं हे नव्हतं पण मोठ्याला थोडं थोडं तरी समजायला लागलं ला। वारंवार वारंवार सांगून सांगून मग जेव्हा कधी ते नंतर नंतर सुट्टीला यायला लागले ना तेव्हा तो त्यांच्या जवळ जायला लागला म्हणजे हे उदाहरण का दिलं की मला आठवण झाली की कारण कसं असतं ना कुठलीही गोष्ट आपण जेव्हा वारंवार वारंवार ऐकतो ना वर्णदशा म्हणजे काय की आपल्याला वारंवार वारंवार ऐकायचं आहे आणि जेव्हा हे वारंवार श्रवण करतो ना तेव्हा कर ती गोष्ट आपण स्वीकारतो म्हणून आपण हे काय केलं पाहिजे की आपल्याला श्रवणाला महत्व दिलं पाहिजे की पाच ठिकाणी म्हणजे जसं म्हणतात ना की कुठलीही गोष्ट आपण फिरून फिरून या जगामध्ये काय येतो की जसं अग्नी पाऊ पा, वर्षा म्हणजे पाऊस पृथ्वी आणि पृथ्वी नंतर पुरुष आणि स्त्री हे पाच घटक असतात की ज्याद्वारे आपण वारंवार ह्या जगामध्ये येत असतो मग या जगामध्ये आपण वारंवार परत मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो मग इथे आपण बघू शकतो की चेतो आपण जे नेहमी चैतन्य महाप्रभूंचे महाप्रभूंचे ते श्लोका गायन करतो किंवा चेतो दर्पणम मार्जनम भव महादावाग्नी निर्वापनम म्हणजे हा पण एक आग्नी आहे परंतु तो अग्नी कशाचा आहे तो हरिनामाचा आग्नी आहे आणि तो हरिनामाचा अग्नी काय आहे की तो आपल्याला वारंवार वारंवार श्रवण केल्याने आपले अनर्थाची अग्नीमध्ये जळून नष्ट होणार आहेत आणि ह्या पाच गोष्टी मात्र आपल्याला अग्नी पाऊस आणि पुरुष आणि स्त्री याद्वारे आपण वारंवार ह्या जगामध्ये येणार आहोत तर आपण प्रयत्न केला पाहिजे की हरे कृष्ण महामंत्राचा जप हा सातत्याने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भक्तांचा जन्म हा कुठले कुठले एक अहो एक साध म्हणजे चलता चलता आपण किती शास्त्रांमध्ये आपल्याला तेवढा वेळ नाही तर ते मी जरा प्रयत्न करते फास्ट सांगण्याचा शॉर्टकटमध्ये की आपण शास्त्रांमध्ये किती उदाहरण बघितलेले आहेत आपण की, आहे की कर्मानुसार प्रत्येकाला जे जन्म मिळतो मग कर्मानुसार मिळतो कुणी हरिनाम एकदा घेतलं तरी शुद्ध हे मेळाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मग मा भक्ताचा जन्म हा त्याच्या कर्मानुसार होत नाही तर तो त्याच्या योगानुसार होतो त्याच्या भक्तिमय जीवनानुसार त्याला कर्माचे त्याचा त्याचा जन्म त्याला प्राप्त होतो म्हणून भक्तीचं फळ जे आहे ते आपल्याला कोण देतात डायरेक्टली भगवंत देतात आणि ही नामाची महिमा आहे एखाद्या आसुराने श्रीमद भागवत मध्ये एक आहे की एका आसुराने फक्त एकदा कृष्ण नाम उच्चारलं होतं मग जर एकदा शास्त्र सांगताय भगवंत सांगतायत की इतकं हरिनामामध्ये शक्ती आहे की एखादा आसूर सुद्धा त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते मग जो भक्त जो माळा जप करत आहे नियमांचं पालन करत आहे त्याला का नाही प्राप्त होणार आपली एवढी पण श्रद्धा अरे मला प्राप्त होईल का मला मिळेल का मला पुढचा जन्म मिळेल का का नाही मिळणार नक्कीच ना मिळणार आपण जर तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असेल तर भगवंत आपल्याला ती कृपा नक्कीच देणार म्हणून आपण जसं म्हणतो ना की एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे तर त्याला काय म्हणतो आपण की तो दारू तो दार आपण तो दारू पी दारू उडा का आहे आपण काय म्हणतो तो दारू पितो म्हणून तसाच आपण सुद्धा बघतो की जे भक्त का आहेत कारण ते भक्तांच्या संघामध्ये आहेत म्हणून आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये वावरताना जस एखादा दारुडा दुसऱ्या दारुड्याची संगत करतो तस आपल्याला वैष्णवांची संगत करणं गरजेचं आहे म्हणून आपण हा प्रयत्न केला पाहिजे की जास्तीत जास्त चांगलं हरिनाम घेण्याचा हरिनामाने हरिकृष्ण महामंत्राच्या माळा वाढवण्याचा श्रील स्त्रीलप्रौपात वा एका ठिकाणी सांगतात की जेव्हा एकादशी असते एकादशी तर ही किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे कुठलीही गोष्ट बघा तुम्ही फास्टिंग जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्या उलट माळा खूप चांगल्या पद्धतीने होता जेव्हा आपण भरगतचं पोट भरतोय खातोय पितोय आणि नंतर कधी तर आपल्याला ढेपाळल्यासारखं वाटतं म्हणून जे म्हणतात ना की ब्रह्म मुहूर्तावर पहाटेच्या मुहूर्तावर आपण उठतो ब्रह्म मुहूर्तावर ते केलेलं चॅन्टिंग खूप छान असतं ते आपलं मन एकाग्र करतं त्याच्यामध्ये आपल्याला कृपा प्राप्त होते तर प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी असू शकतात ह्याच्यामध्ये सगळ्यांची महिलांची काही कर्तव्य असतात सकाळच्या ड्युटीज असतात त्यामुळे शक्य होत नाही परंतु त्याच्यातून पण जेवढं होईल तेवढं असं नाही की आपलं सगळं ड्युटीज आपण हे करून हे करायचं आहे पण प्रयत्न करायचा आहे भले होऊ अगर न होऊ एक लक्षात ठेवायचं की आपला प्रामाणिक केलेला प्रयत्न भगवंत बघतात आणि त्या प्रयत्नांना बघून भगवंत आपल्याला हे देणार आहेत त्यांच्या आशीर्वाद देणार आहेत म्हणून आपण बघितलं पाहिजे की भक्ताचा जन्म हा त्याच्या कर्मानुसार नाही तर भगवंत त्याच्या योगानुसार होतो आणि ते भगवंत ते ती जबाबदारी घेतात एखादा फुटबॉल कसा कुणीकडे एखाद्याने किक मारली तो कुठेही जाऊन पडेल कुठेही त्याला काय आहे का इथेच पडेल तिथेच पडेल तसं एखाद्या कर्मी व्यक्तीचं जीवन असतं त्याच्या पाप कर्माच्या हिशोबानुसार त्याला कुठेही कुठलाही जन्म मिळू शकतो आपण इमॅजिन करू शकत नाही परंतु त्या फुटबॉल नुसार आपल्या वैष्णवांचं मात्र जीवन तसं नसतं तर ती भगवंत त्याची जबाबदारी घेतात म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे हे करताना नक्कीच आपल्याला स्ट्रगल येणार आहेत संघर्ष येतातच हे संघर्ष आपल्या जीवनामध्ये भगवंत का देतात तर आपल्याला ते जवळ बोलवण्यासाठी ते संघर्ष करतात जसं देवी देवतांचं बघ ब्रह्मदेवाचं मी सांगितलं की किती कि ते पुण्य करावं लागते तसेच स्वर्गातले देवी देवता पण तिथपर्यंत पुण्यकर्माच्या जोरावरच गेलेले आहेत परंतु आपण बघतो की स्वर्गातले देवी देवता पण स्ट्रगल करतायत असं काय आता इंद्र आहे हे आहेत किती देवी देवता आहेत की प्रत्येक वेळेस ब्रह्मदेवाकडे जातात काही संकट आलं का म्हणजे असं काही आहे का की स्वर्गाची प्राप्ती केल्यानंतर त्यांना स्ट्रगल आलेला नाही स्ट्रगल हा तिथे पण आहे स्ट्रगल हा या पृथ्वीवर आहे प्रत्येक ब्रह्मांडावर स्ट्रगल आहे परंतु जो वैष्णव असतो त्याच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार येतात तर तो त्या कशा भावनेने बघतो की भगवंत त्याला ते त्यांच्या जवळ बोलवत आहेत किंवा जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतात तेव्हाच आपण भगवंतांची तीव्रतेने प्रार्थना करू शकतो म्हणून भगवंताच्या आयुष्यामध्ये येणारे स्ट्रगल हे भगवंत त्यांना जवळ बोलवण्यासाठी देतात म्हणून आपण बघितलं पाहिजे की स्वर्गातले देवी देवतांना सुद्धा ते स्ट्रगल येतात फक्त काय आहे की ते त्यांच्या पुण्यकर्मावर गेलेले आहेत आणि त्यांचं पुण्यकर्म संपलं की ते खाली येणार आहेत परंतु आपल्याला ती एक अपॉर्च्युनिटी आहे आणि दुसरं म्हणजे अजून कसं की जसं आपण म्हणतो की हे जे देवी देवता जे आहेत की देवी देवता सुद्धा आपण बघतो की ते सुद्धा खाली येतात मग आता हे आपण बघतो की देवी देवतांची वाणी जी असते ती थी, किती सभ्य असती सुसंस्कृत असते मग या जगामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की ज्यांचं फॉल डाऊन होतं तर ते जरी स्वर्गातून त्या प्लॅनेट मधून खाली आलेले असले तरी त्यांचं जी वाणी असती ना ती खूप शुद्ध असती बोलण्याची <coughs> उदाहरण त्याच्यावरून एक छोटीशी स्टोरी आहे दोन मिनिटाची एक साधू असतात आणि ते अंध असतात ते तिथं बसलेले असतात त्यांची साधना करत तिथून ते एक चोर जातात निघून ते एक शिपाई येतो तो म्हणतो ए आंधळ्या इथून कुणी गेलेलं बघितलं का रे तर ते म्हणतात म्हणजे तुला जाणवलं का तर ते म्हणतात नाही मग नंतर त्यांचा मंत्री येतो तिथं आणि ते मंत्र अरे साधू इथून कुणी तुला आवाज आला का कसला तर ते म्हणतात नाही मग राजा येतो राजा म्हणतो साधू महाराज इथून तुम्हाला कुणी गेले गेलेले जाणीव झाली का ह्याची मग ते म्हणतात नाही राजर्षी म्हणजे म्हणतात तुम्ही अंध आहात तुम्ही कसं ओळखलं तर ते म्हणतात तुमच्या वाणीवरून मी ओळखलं म्हणून ह्या जगामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की ज्याची वाणी सुसंस्कृत आहे सभ्य आहे तर ते कुठल्या प्लॅनेट मधून आलेले असतील किंवा काय आलेले असतील तर ते असे पुण्यकर्म संपल्यानंतर सुद्धा खाली येऊन खाली त्या पृथ्वी तलावर त्यांना त्या त्याप्रमाणे तो देह मिळतो तर हे आपण समजून घेतला पाहिजे म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत की ह्या सर्वोच्च अशा ब्रम्हलोकापर्यंत जाऊन सुद्धा आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा आपल्याला पाठ पडण्याच्या हिशोबानुसार आपल्याला इथे परत परत पृथ्वीवर पृथ्वीवर म्हणजे कुठल्याही ब्रह्मांडापासून आपल्याला परत आपला फॉल डाऊन होऊ शकतो म्हणून ह्या श्लोकाचा हे सार आहे तर थँक यू वेळ थोडासा जास्त घेतला तर ह्याच्यामध्ये अजून काही कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता प्लीज आणि उद्याचा पण श्लोक उद्याचा आपल्याला ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे काय आहे ह्याची कॅल्क्युलेशन उद्या आपल्याला मिळेल उद्या श्रीजी श्री तुलसी माताजींचा क्लास असेल खूप सुंदर क्लास घेतात त्या तर नक्की उद्याही तुम्ही सगळ्या जणी थँक्यू हरे कृष्ण कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता नाहीतर मग आपण थांबूया हरे कृष्ण मातेजी दंडत प्रणाम खूप सुंदर लेक्चर झालं की बाह्य कर्तव्य करत असताना प्राप्त परिस्थितीत संघर्ष तर अटळ आहेतच पण तरी देखील आपली आपण आपली आंतरिक चेतना जर शुद्ध ठेवू शकलो तर आपल्याला नक्कीच भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल जे नाही शक्य झालं नाही असे सौदा भुवन क्रॉस करून ब्रह्मलोकापासून गोलोकधामा पर्यंत एखाद्या भक्ताचा प्रवास आणि हे भक्तीमय जीवन आणि याची सगळी जबाबदारी परम पुरुष स्वतः भगवंत आपल्या शिरावरती घेतात हे आपण खूप असे बहुमूल्य विचार आणि आज तत्वज्ञान श्रीमद भगवत गीतेतील श्रील प्रभुपादांनी जे पोहोचवलेले आहे ते योग्य माध्यमातून आम्हा सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला नक्कीच आमच्या भक्तीचं विमान हे असं चौदा भवनांच्या वरून उडत उडत भगवंतांच्या गोलोकधामापर्यंत नक्कीच जाईल आणि यामध्ये आपणा सर्व वैष्णवींची कृपा आणि आम्हा सगळींचे प्रयत्न बहुमोल असतील यात वादच नाही तर आपण असे बहुमूल्य मार्गदर्शन आज केले त्याबद्दल अमृत शृंखलेतील आम्हा सर्व वैष्णवी समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आपण सर्व मैत्रिणी सखी आज वेळात वेळ वेड़ काढून या सत्रासाठी हजर राहिला त्याबद्दल आपण सगळ्यांचे देखील मनपूर्वक आभार दिवसेंदिवस आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचा लिंकचा काउंट हा वाढतच आहे तसंच आपण सर्व मैत्रिणींना आपल्या रिलेटिव पर्यंत हा मेसेज नक्कीच फॉरवर्ड करत जा ही आमच्याकडून कळकळीची कर विनंती आहे आमच्या साधाला आपण असाच प्रतिसाद देत राहा यातच आमचा आनंद आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार जर कुणाला काही प्रश्न असतील तर आ, या ठिकाणी अनम्यूट करून उद्या पुढे श्रीजी पूजा माताजीच सत्र असणार आहे तर त्या त्या सत्राला देखील आपण असंच उपस्थित राहा ही आमच्याकडून विनंती आहे अनम्यूट केलेला आहे जर कुणाला काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकतो हरे कृष्ण माताजी नाही दिसत कोणाला काही प्रश्न तर मग थांबूयात का आपण एक मिनिट अनम्यूट केलाय पण कुणी विचारलेलं नाहीये ठीक आहे खूप छान झालं लेक्चर माताजी खूप खूप छान थँक्यू माताजी राधा श्री राधा गोविंद जी यांचा हात वरती आहे माताजी अनम्यूट केलेला आहे तुम्ही तुमचा स्पीकर करू, चालू करून विचारू शकता काय विचारायचं असेल तर बोल माताजी खूप छान लेक्चर झाले नेहमी थँक यू थँक्यू हरी बोल ह्या माताजीचा व आहे तर काही विचारायचंय का चुकून झालाय नसेल तर मग आपण थांबूयात काही विचारायचं दाल आहे ना चालेल चालेल थांबूयात मग माताजी